दरम्यान शालेय प्राथमिक आराखड्यामधील मनुस्मृतीच्या मुद्द्यानंतर आता राजकीय वाद पेटलेला आहे. माझ्या वाचण्या चालल्यास त्याच्यामध्ये ज्या 200 दिवसात त्याच्यात मनुस्मृतीचा उल्लेख आहे, याचा अर्थ या संस्थाची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं. आणि या गोष्टीच्या बद्दल शैक्षणिक क्षेत्राचे जे जाणतात आहेत त्यांनी विचार करावा. यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रागतिक विचाराच्या, त्या स्वस्थ बसणार नाहीत. पहा, असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही. आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत, त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचं चाललेलं आहे. मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते काही तपासलेलं नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.